अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राज्य सरकारने दिशा कायद्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याने जळगाव महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। दरम्यान शहरातील टॉवर चौकात पेढे वाटत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। राज्य सरकारने महिलांसंदर्भात दिशा कायद्याचा घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले। नुकत्याच 3 दिवसापूर्वी तो महाविकास आघाडी निर्णय घेतला आहे, तो आमच्या महिलांसाठी अतिशय आनंददायी निर्णय आहे। आणि त्या प्रत्येक आज आम्ही संपूर्ण सर्वपक्षीय महिला रस्त्यावर उतरून आज पेढे वाटप केले, फटाके वाटले, कारण हा आमचा दिवाळीसारखा क्षण आहे। महाराष्ट्र भयमुक्त व्हावा, महिलांसाठी सुरक्षित राहावा, महिला एकाची नाही आहेत ही शाश्वती देणारा हा कायदा आंध्र प्रदेशच्या सरकारच्या निर्णयानुसार, दिशा कायद्याच्या नुसार हा शक्ती कायदा 21 दिवसात कुठल्याही परिस्थितीत हा अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा, मृत्यूदंडाची शिक्षाची अंमलबजावणी हो झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हा दिशा कायदा करण्यासाठी ज्या महाराष्ट्र सरकारने हा महाविकास आघाडी निर्णय घेतला त्या अतिशय स्तुत्य निर्णय आहे। तर महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी, त्यांच्या माता भगिनींसाठी सकारात्मक निर्णय घेतला, त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। सर्व भारतभर आणि सर्व महाराष्ट्रभर आता महिलांना सुरक्षेची जाणीव व्हायला लागली। जसं दिशा कायद्याचं तर 3-4 दिवसांनी अधिवेशनात ते प्रश्न मांडणार आहे, आणि पूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्षांनी त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे। आमचे पाय घासून गेले रस्त्यावर उतरून उतरून, कॅन्डल जाळून जाळून, आमच्या भगिनींना ते उतरलेले कपडे पाहून, चिरफाड झालेली पाहून, आज आमच्यासाठी हा आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे। आम्ही महाराष्ट्र सरकारचं खूप आभार मानतो, त्यांनी आमच्या राखीची लाज ठेवली। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।